श्रीनिवासजी वंदा, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संदीपजी पावडे, सागरदादा आठशी, त्यासोबत उपस्थित आमचे गृह खात्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी जगताप साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंना आणि बाळगोपाळ बंधू भगिनींना, खरं तर बऱ्याच वर्षापासून मला इथे येण्याचा भाग्य मिळत. मध्यंतरी ज्यावेळेस माझे वडील कैलास जोशी विष्णू सावरा साहेब मिनिस्टर असताना सुद्धा इथे आलेले आहेत आणि बऱ्याच उपक्रमांना त्यांनी इथे हजेरी लावून सगळ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि या उपक्रमात सहभागी सुद्धा झालेले आहेत. आणि त्यामुळे वरच्यावर इथे आम्ही म्हणजे मतदारसंघात असल्यामुळे जवळच्या जवळ असल्यामुळे नित्य नियमाने गुरुजींचा सहवास लाभतो, गुरुजींचा मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळे इथे येणं म्हणजे खरं तर एक पर्वणी आहे, कारण त्यांचं मार्गदर्शन मिळतं समाजामध्ये खरोखरच कशा प्रकारची सेवा द्यावी, काय करायला पाहिजे, सेवा कार्य कसं करावं, ह्यासाठीचं त्यांचं मार्गदर्शन खूप पुढच्या दृष्टिकोनातून आणि मला वैयक्तिकदृष्ट्या खूप खूप महत्त्वाचं असं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या अरविंद स्मृतिकसुद्धा तीन शाळा आहेत, त्याच्या दोन शाळांना तुम्ही सगळं शाळेत साहित्य देत होते. आमच्या विश्वकर्त्यांनी रिक्वेस्ट केली आणि तिन्ही शाळांना त्यांनी यावर्षीपासून परत सगळं शैक्षणिक साहित्य देण्यास त्यांनी संमती दिली आणि या वर्षीपासून शैक्षणिक साहित्य मिळणार आहे, त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. खरं तर आपल्या आम्ही बऱ्याच वर्षापासून आपल्या ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आमचा जो खरीचा वाटा असतो, कारण इथे जे कार्य चालू ते हिमालयाएवढं आहे, कारण ज्या गोष्टींची नितांत अशी गरज आहे ती गरज ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला तुम्ही देताय, ती वेळ खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप मी आभार व्यक्त करतो तुमचे आणि या उपक्रमात जेवढे तुमचे सहकारी सहभागी झालेले आहेत, कारण सकाळपासून जो सोहळा सुरू होतो संध्याकाळपर्यंत सतत विद्यार्थी त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार ते येत असतात आणि या शैक्षणिक साहित्य घेऊन जात असतात, त्यामुळे एवढं मोठं नियोजन करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. खरं तर खूप मोठ्या नियोजनाचं असं त्याला आवश्यकता असते आणि ते नियोजन अतिशय काटेकोरपणे ते केलं जातं. त्यामुळे अशा सगळ्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला आणि या कार्याला मी सलाम करतो. पुन्हा एकदा मला इथे बोलून मला इथे स्वागत माझं स्वागत केलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. या उपक्रमात सहभाग होण्यासाठी मला सुद्धा निश्चित आनंद वाटेल, येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सहभाग असेल असं मी तुम्हाला शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विशेष आभार व्यक्त करतो माझे ज्येष्ठ पत्रकार नीरजजी राऊत, हे बऱ्याच दिवसापासून मला आग्रह करत होते, त्यांनी आग्रहानुसार मी इथे येण्याचा प्रयत्न